नमस्कार मित्रांनो परत आपण सर्वांच्या मनापासून स्वागत आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचं महाराष्ट्र शासनाचं आणखी एक नवीन परिपत्रक निघालेलं आहे बघा सुट्टी वाढ जाहीर करण्यात आलेली असून महाराष्ट्र शासनाचं हे नवीन अधिकृत परिपत्रक याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया कशा प्रकारचे हे पाच मुद्दे आहे याचीसुद्धा आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया तत्पूर्वी आपला जर हा व्हिडिओ आवडला तर निश्चितच लाईक करा आणि अशा प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून समोरच्या बेलवर क्लिक करा तर चला काय ह्या परिपत्रक सविस्तर माहिती जाणून घेऊया तर मित्रांनो राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचं महाराष्ट्र शासनाचं आणखी एक नवीन परिपत्रक निघालेलं आहे सुट्ट्या वाढ जाहीर करण्यात आलेली असून कशा प्रकारचे हे पाच महत्त्वाचे मुद्दे आहे याची आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया बघा कशा प्रकारचं हे सुधारित परिपत्रक आहे उपरोक्त विषयास अनुसरून संदर्भ क्रमांक एकच्या शासन निर्णयानुसार शासकीय कार्यालयातील उपस्थिती पाच टक्के ठेवण्याबाबत निर्देश देण्यात आलेले आहेत सदरचे आदेश हे दिनांक एकतीस तीन दोन हजार वीसपर्यंत आपत्कालीन परिस्थिती म्हणून लागू राहतील असे निर्देश आहेत तथापि याबाबत केंद्र शासनाने दिनांक चौदा चार दोन हजार वीसपर्यंत लॉकडाऊन करण्याचे निर्देश दिले होते थी थी। तर बघा कशा प्रकारचे हे पाच निर्णय आहे कोरोना विषाणू प्रसारावरील प्रतिबंधात्मक उपाय म्हणून शासकीय कार्यालयातील उपस्थिती आवश्यकतेनुसार दिनांक चौदा चार दोन हजार वीसपर्यंत पाच टक्के ठेवण्यात यावे याबाबत शक्यतो घरातून वर्क ॲट होम करण्यात यावे याबाबत आपल्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना त्याचप्रमाणे सूचना द्याव्यात व तसे योग्य ते नियोजन करण्यात यावे त्यानंतर दुसरा मुद्दा पहा विभागातील सर्व प्राथमिक शाळा माध्यमिक शाळा उच्च माध्यमिक शाळा व अध्यापक विद्यालय यांना दिनांक चौदा चार दोन हजार वीसपर्यंत सुट्टी राहील सदर शाळांमधील शिक्षक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी त्यांनी घरातूनच कामकाज वर्क ॲट होम करण्याबाबतच्या सूचना आपले स्तरावरून सर्व संबंधितांना देण्यात याव्यात कोणतेही कर्मचारी आवश्यक घराबाहेर पडणार नाहीत याबाबत आपल्या स्तरावरून सूचना देण्यात याव्यात त्यानंतर तिसरा निर्णय पहा शासनपत्र दिनांक सत्तावीस तीन दोन हजार वीसनुसार इयत्ता नववी व अकरावीच्या परीक्षेबाबत तसेच इयत्ता दहावीच्या भूगोल या विषयाचा पेपर घेण्याबाबत दिनांक पंधरा चार दोन हजार वीस नंतर शासनाकडून निर्णय घेण्यात येईल त्यानंतर चौथा मुद्दा इत्याता दहावी व बारावीच्या परीक्षा उत्तर तपासणी संदर्भात शासनाकडून बोर्डाकडून प्राप्त होणाऱ्या सूचनेनुसार कार्यवाही करण्याबाबत शाळांना कळवण्यात यावे त्यानंतर पाचवा आणि शेवटचा मुद्दा शासनपत्र दिनांक सत्तावीस तीन दोन हजार वीस नुसार कोरोना व्हायरस परिस्थितीमुळे स्थलांतरित मजुरांना शासकीय शाळेत राहण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत आलेल्या आहेत त्यानुसार मान्य जिल्हाधिकारी यांच्या सल्ल्याने कार्यवाही करावी याबाबत शासनाकडून वरिष्ठ कार्यालयाकडून स्थानिक जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून प्राप्त होणाऱ्या सूचनेनुसार आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी तर मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचं हे परिपत्रक काढण्यात आलेलं आहे धन्यवाद